नान परिसरातील झमकोली शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याने नागरिक अत्यंत भयभीत झाले आहे. मागील 15 दिवसांपासून महालगाव झमकोली भिवी परिसरातील रस्त्यावर राजरोसपणे वावरणारा हा पट्टेदार वाघ दररोज या रस्त्यावर आपले वास्तव्य करताना नागरिकांना दिसत आहे. या वाघाने आतापर्यंत झमकोली येथील एका गावातील गोठ्यात जाऊन देखील एका बैलाला जखमी केल्याची घटना आहे. पण कुणीच या वाघाचा बंदोबस्त करण्याचे औचित्य दाखविले नसल्याने या परिसरात वनविभाग आणि वनविकास महामंडळ विभागावर नाराजीचा सूर निघत आहे. काल 4 वाजताच्या सुमारास हा वाघ आणखी याच रस्त्यावर वावरताना दिसलाय. भिवी गावा शेतातून परत जात असलेली बैलबंडी आणि त्यावर मजूर असताना जंगल परिसरातील रस्त्यावर हा वाघ त्या बैलबंडीच्या मागावर होता याची माहिती लोकांना नव्हती. दरम्यान याच मार्गाने काही गावकरी युवक एका जीप मध्ये गावाकडे जात असताना अचानक हा वाघ अगदी रस्त्यावर आडवा उभा झाला आणि 5 मिनिटे या जीपच्या सभोवताल त्याने घिरट्या घालत आपले दर्शन दिले, पण तो जंगलात जायला काही तयार नव्हता. दरम्यान या युवकांनी भीतीच्या वातावरणात या वाघाचा व्हिडिओ घेतला, पण तो वाघ मात्र एवढा निगरगट्ट होता की तो अजून जीपच्या जवळपास येत होता. तिथे बसलेल्या नागरिकांनी आरडाओरड करून त्यास भीती दाखवत त्याला पळवून लावले, तेव्हाच तो वाघ जंगलात पळून गेला. अशातच या परिसरात जंगला शेजारी शेती आहे, त्यामुळे शेतकरी शेतमजूर आता आपल्या शेतात जायची हिम्मत करत नाही आहे. हा वाघ जवळपास 10 वर्ष वयाचा असावा असे जाणकारांचे म्हणणे आहे. तरी झमकोली भिवी महालगाव परिसरातील नागरिकांनी या वाघाचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. महादर्पण न्यूज करिता राम वाघमारे, नांद, भिवापूर.